आवर्जून पहा निरोगी आरोग्यासाठी योग्य अशा 55 गोष्टी। नंबर 1, लिंबाच्या रसात सेंधवा मीठ मिसळून प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो। त्याने ढेकरे येतात आणि गॅस पास होण्यास मदत होते। याशिवाय पोट फुगण्याची समस्याही दूर होते। नंबर 2, थोडी हळद मिसळून कोमट दूध प्यायल्याने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो। हळदीचे दूध रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते। नंबर 3, मूळव्याधपासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 2 मनुके खा। नंबर 4, आले मधासोबत खाल्याने घशातील सूज आणि जळजळ यापासून आराम मिळतो। नंबर 5, जर एखाद्याला त्वचा रोग असेल तर तो भाग तुरटीच्या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा धुवा, यामुळे त्वचा रोग बरा होतो। नंबर 6, तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्याने उवा मरतात। नंबर 7, पाठीचा कणा सरळ ठेवून जेवण करा आणि जेवण करण्याची सर्वोत्तम स्थिती म्हणजे जमिनीवर बसून मांडी घालून जेवण करणे होय। नंबर 8, भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी अर्धी बादली कोमट पाण्यात अर्धा कप खडे मीठ टाका आणि सुमारे अर्धा तास या पाण्यात पाय ठेवून बसा आणि पूर्णपणे थंड झाल्यावर पाय काढून टाचांना सुती कपड्याने किंवा टॉवेलने घासून स्वच्छ करा आणि परत साध्या पाण्याने धुवा। असे केल्याने तुमच्या टाचांच्या भेगा लवकर बऱ्या होऊ लागतात। नंबर 9, पोटातील गॅसपासून आराम मिळवण्यासाठी जिरे, ओवा, काळी मीठ आणि हिंग पावडरच्या मिश्रणाचे सेवन करा। हे 2 ग्रॅम चूर्ण दिवसातून 2 पाण्यासोबत घ्या। असे केल्याने पोटातील गॅसपासून खूप आराम मिळेल। नंबर 11, आवळा उकळून केसांच्या मुळांना महिन्यातून 3 वेळा लावा। तुमचे केस काही वेळातच काळे होऊ लागतील। तसेच आवळा नियमित सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमचे केस काळे तर होतातच पण तुमच्या आरोग्यालाही खूप फायदा होईल। नंबर 11, तीव्र डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीचा चहा बनवून प्या। पाण्यात तुळशीचे पाणी टाका, पाणी काही वेळ उकळू द्या, नंतर ते हळूहळू प्या। अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात मध देखील टाकू शकता। नंबर 12, श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीच्या चहाचे सेवन करा, नाहीतर तुम्ही दालचिनी पाण्यात उकळून गुळण्या करू शकता, यामुळे श्वासाची दुर्गंधी लगेच दूर होईल। नंबर 13, जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात 1 चमचा मध मिसळून प्या। तसेच रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला बदामाचे तेलाने मशास आणि हाताच्या बोटाने चालूना दावा, काही वेळातच झोप येईल। नंबर 11, गाजराचा रस रोज प्यायल्याने दमा मुळापासून बरा होतो। नंबर 15, सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 4 भिजवलेल्या अक्रोडाचे दाणे काही दिवस खाल्ल्याने गुडघेदुखी कमी होते। नंबर 16, लोणीमध्ये थोडेसे केसर मिसळून रोज लावल्याने काळे होठ गुलाबी होतात। नंबर 17, आंघोळ करण्यापूर्वी बेसनमध्ये चिमूटभर हळद आणि कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करा आणि शरीरावर हलक्या हाताने चोळा, त्यामुळे डेड स्किन निघून त्वचा चमकदार होते। नंबर 18, संत्राचे साले उन्हात नीट वाळून त्याची पावडर बनवा, त्यानंतर त्यात मुलतानी माती आणि बेसन मिसळून फेस पॅक तयार करा। 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा। नंबर 19, कडुलिंबाचे पाणी उकळून त्या पाण्याने रोज गुळण्या केल्याने पायरिया लवकर बरा होतो। नंबर 20, रोज सकाळी आणि संध्याकाळी कडुलिंबाचे पाणी 10 मिनिटे चघळल्याने पायऱ्या लवकर बरा होतो। नंबर 21, जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर 1 ग्लास कोमट पाणी प्या, यामुळे उचकीपासून आराम मिळतो। नंबर 22, रोज काकडीचा रस प्यायल्याने कमी रक्तदाब असेल तर काही दिवसातच बरा होतो। नंबर 23, रोज काळे मीठ, काळी मिरी पावडर आणि चिमूटभर हिंग मिसळून ताक प्यायल्याने कमी रक्तदाबात आराम मिळतो। नंबर 24, जर कोणाला टायफॉइडचा त्रास होत असेल तर तुळशीच्या पानाचे सेवन करा, त्यामुळे लवकर आराम मिळतो। नंबर 25, गायीचे तूप सेवन केल्याने केस लवकर पांढरे होण्यापासून बचाव होतो आणि तसेच गायीच्या तुपाने डोक्याला मशाज केल्याने स्मरणशक्ती सुधारते। नंबर 26, दालचिनीचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होते। नंबर 27, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे हे अमृतासारखे आहे, ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, यामुळे झोपही सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते। नंबर 28, पालकचा रस सेवन केल्याने हाडे मजबूत होतात। पालकचा रस प्यायल्याने केसांची वाढ होते आणि वजन कमी करण्यासाठीही पालकचा रस खूप फायदेशीर ठरतो। नंबर 29, बटाट्याचा रस डोळ्यांभोवती लावल्याने डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे दूर होतात। नंबर 30, चेहऱ्यावर कांजण्या किंवा पिंपलचे डाग राहिल्यास 2 बदाम, 2 चमचे दूध आणि 1 चमचा सुक्या संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करून हळूहळू चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या आणि नंतर धुवून घ्या। नंबर 31, मोहरीच्या तेलात मेहंदीचे पाणी मिसळा, ते गरम करून थंड करा आणि केसांना लावा, यामुळे केस गळणे थांबेल। नंबर 32, चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा आणि शक्य तितके पाणी प्या। नंबर 33, केसांना सुंदर बनवण्यासाठी कोरफडीचा गर डोक्यावर लावा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर डोके धुवा। कोरफडीचा गर लावल्याने केसांना चमक तर येतेच पण केसांची मुळीही मजबूत होतात। नंबर 34, आयुर्वेदात केसांची मशाज आवश्यक मानली जाते, अशा स्थितीत डोक्याला खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने मशाज करा। नंबर 35, होठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बीटरूट कापून त्याचे तुकडे होठांवर लावल्याने होठ गुलाबी आणि चमकदार होतात।
नंबर 36 संगीत हे एक जादू आहे, ते ऐकल्याने शरीराचा थकवा कमी होतो। झोपण्याच्या आधी मधुर गाणी ऐका जे तुम्हाला लवकर झोपायला मदत करतात। नंबर 37 जर तुम्हाला रात्री नीट झोपेत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय आणि पायाच्या पंजाची मसाज करा, यामुळे तुम्हाला लवकर झोपण्यास मदत होते। नंबर 38 किडनी स्टोन पासून दूर राहण्यासाठी दररोज टरबूजाचा रस प्या। नंबर 39 गांजराच्या रसात मध आणि मीठ मिसळून प्याल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते। नंबर 40 कारल्याचा रस हृदयरोग्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर ते रक्त शुद्ध करते। नंबर 41 तुमचे केस ड्राय असल्यास आठवड्यातून एकदा गरम तेलाने केसांना मसाज करा, गरम तेल केसांना ड्राय होण्यापासून रोखेल आणि त्यांना मऊ करेल। नंबर 42 मुरूम आणि डाग दूर करण्यासाठी कच्च्या दुधात जायफळ घासून टाका, मुरूम आणि काळ्या डागांवर रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी धुवा। नंबर 43 तुतीचा रस प्याल्याने चेहरा चमकदार होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात। नंबर 44 जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर कापूस कच्च्या दुधात बुडून तुमचा चेहरा आणि पोर्सना स्वच्छ करा, यामुळे तुमचा चेहरा तर स्वच्छ होईलच पण पोर्सही उघडतील। नंबर 45 तणाव दूर करण्यासाठी एक छोटा टॉवेल थंड पाण्यात बुडवा, तो पिळून घ्या आणि काही वेळ आपल्या कपाळावर ठेवा। नंबर 46 रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद मिसळून दूध प्याल्यानेही तणाव कमी होतो। नंबर 47 जेवल्यानंतर बडीशेप चघळल्याने श्वास ताजा राहतो, अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते। नंबर 48 संत्रा आणि लिंबाचे साले सुकून पावडर बनवा, ही पावडर आठवड्यातून एकदा बिना मलाईच्या दुधात मिसळा आणि त्वचेला लावा, यामुळे त्वचेला आकर्षक चमक येईल। नंबर 49 पायऱ्या बरा करण्यासाठी रुग्णाने दररोज सकाळी थोडेसे कोमट पाण्यात सेंधवा मीठ मिसळून गुळण्या कराव्या, याने खूप फायदा होतो। नंबर 50 रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 10 मिनिटे कडुलिंबाचे पाणी चावल्याने पायऱ्या लवकर बरा होतो। तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।